नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण शिकणार आहोत उपवासाचा चिवडा। यासाठी लागणार आहे आपल्याला हे नायलॉन साबुदाणा, एक वाटी शेंगदाणे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार पिठी साखर व मिरचीची पूड। आपण हा साबुदाणा आता तळून घेणार आहोत। बघा तो आहे आणि पूर्ण फुलल्याशिवाय अजिबात काढायचा नाहीये। एका वेळेस थोडं थोडं घेऊन तळायचं आहे, कारण हा तडतडतो म्हणून थोडं थोडं घेऊन हे करायचं आहे। हा बघा कशी छान फुलला आहे। आपल्याला आता हा काढून घ्यायचा आहे। यासाठी शेंगदाण्याचं तेल यूज केलेलं आहे आणि आपले गॅसची फ्लेम ही नेहमी हाय असायला पाहिजे। आणि थोडं थोडं आपल्याला हा चिवडा करून घ्यायचा आहे, जास्त एकदम टाकायचा नाहीये, तो फार तडतडतो। आता आपण याच्यात थोड्याशा दोन तीन मिरच्या घालणार आहोत, आपण हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे मुठभर आणि चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे, तळून घ्यायचे आहे। पातेल्यात चांगला चिवडा मिक्स होतो, त्यामुळे मी सगळे आपले हे तळलेले जे नायलॉन साबण आहे ते पातेल्यात काढून घेणार आहे। गरम आहे, हळूच काढायचे आहे। हे बघा आपली मिरची आणि साबुदाणा, ते शेंगदाणा व्यवस्थित लाल रंगावर भाजला गेलेला आहे। शेंगदाणे पण आपल्याला साबुदाण्यावर काढून घ्यायचे आहे। आता आपण याच्यात घालणार आहोत एक चमचा मीठ। अर्धा चमचा घरी दळलेलं लाल तिखट, कारण आपण याच्यात हिरव्या मिरच्या सुद्धा ऍड केलेल्या आहे। दोन चमचे पिठी साखर, आता हे मिश्रण छान आलवून घ्यायचंय, एकत्र करायचंय। हे पातेल्यात चांगलं एकत्र करता येतं। असं केल्यामुळे सगळीकडे चांगला मसाला लागला जातो। हा बघा आपला साबुदाण्याचा चिवडा खाण्यासाठी तयार आहे। अतिशय सोपा व पटकन झटपट होणारा हा पदार्थ आहे। त्यासाठी आपण नायलॉन साबुदाणा दोन वाट्या, शेंगदाणे एक वाटी, थोड्या हिरव्या मिरच्या, लाल तिखट, मीठ आणि पिठी साखर वापरली आहे। धन्यवाद।